नमस्कार मित्रांनो, मी अथर्व सुदामे. कसे आहात सगळे? निवांत ना? निवांतच असलं पाहिजे, कारण का आपल्या कार्यक्रमाचं नावच आहे निवांत कट्टा. मित्रांनो, ह्या कार्यक्रमात आपण मोठ्या मोठ्या लोकांना भेटत असतो, आणि आज जी मोठी व्यक्ती आपल्यासोबत आहे त्यांनी स्वतःनेच मोठमोठ्या लोकांवर बायोपिक केले आहेत. मलाही आता मोठं व्हायचं आहे, तर मी आता एक बायोपिक करणार एका मोठ्या व्यक्ती. काय काय बायोपिकचं नाव काढलंस म्हणून माझे कान टवकारले पटकन. काय म्हणलास? एक बायोपिक आहे एका मोठ्या व्यक्ती बरोबर. कोणावर? कोण करणार आहे? नाही सर, तुम्ही नाही ओळखत त्यांना. कस काय सर? काय मी ओळखत नाही? बायोपिक ज्याच्यावर करायचं त्याला असं होऊ शकत नाही ना. नाही, ते असं आहे की ती मोठी व्यक्ती आहे, ती आमच्या घराच्या खाली राहते, ती 92 वर्षाची, त्या अर्थाने ती मोठी आहे. मग मी करू शकतो की नाही? त्यांचं करू शकतो काहीच नाही. मग काय झालं? अच्छा, म्हणजे त्यांच्यावर पण तुम्ही करू शकता? हो. मग सर, एकच रोल मिळाला होता आतापर्यंत आयुष्यात पण. नको, तुला अजून खूप मिळतील रोल. बायोपिक म्हटलं की माझ्याकडे आलं पाहिजे ना. माफी मागतो मी. तर तुम्ही हा रोल माझ्याकडनं घेतला, तर मला आता हा रोल दिला या कॅमेरावाल्यांनी की काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. हा, तो रोल करतो. ठीक आहे, तेवढं चालेल. तेवढं कर. हा, तर सर असं मला विचारायचं की मी स्वतः पेठेत राहतो, शनिवार पेठेत वगैरे, तर तिथनं भरपूर मोठमोठी लोक आली आहेत. आता तुम्ही आज शनिवार नारायण सदाशिव वगैरे. बुधवार पेठ. ओके, बुधवार पेठ. मलाही लोक म्हणतात की मी पण खूप मोठा आहे वगैरे. मी मानत नाही, पण ठीक आहे सगळं. पण त्या एरियाबद्दल तुम्ही काय सांगताल, म्हणजे त्या पेठ एरियाबद्दल, की बरीच आपण मोठमोठी लोक तिकडनं येताना बघितले, तर त्याचं काय म्हणजे त्या संस्कृतीबद्दल काय सांगताल? तिकडनं असतानाच आपण मोठे होऊन येतो. हो, जन्माला पुण्यात माणूस येतो तेव्हाच तो मोठा होऊन येतो. तो मोठा असतो म्हणूनच तो पुण्यात जन्माला येतो. अच्छा, म्हणजे मी पण पुण्यातला जन्म. मी मोठा कोणाचाही? अच्छा, कोणाचाही? माणूस मोठा असल्याशिवाय पुण्यात जन्माला नाही होऊ शकत. अच्छा, लक्षात घ्या, माणूस मोठा असेल तर पुण्यात जन्माला येतो वगैरे, ते सगळं बरोबर आहे सर. पण आता तुम्ही एवढे मोठे झालात, पण त्याच्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतले वगैरे? कसं तुम्ही स्वतःनीच सांगितलं की मी 12वीत फेल झालो आहे, असं कोण सांगत नाही. आता आत्ताची पिढी फेलियरलाच घाबरते, तर तुम्ही त्या लोकांना काय सांगताल की म्हणजे तरी तुम्ही आज एवढे प्रसिद्ध आहात, मोठे आहात? वय वाढायला तर आपल्याला काहीच कष्ट करायला लागत नाही. बरोबर, वयाने मोठं येणं तर सगळ्यात सोपी गोष्ट आहे, सगळेच जण होत असतात. आणि बाकी गोष्टींसाठी मला असं वाटतं की ज्या शहरात तुम्ही असता, ज्या शाळेत तुम्ही शिकता, ज्या वातावरणात तुम्ही राहता, ज्या संगतीत तुम्ही असता, या सगळ्याचा एकत्रित परिणाम तुमच्यावरती होत असतो. तुझे आई वडील, तुझ्या घरातली मंडळी, तुझ्या शाळेतले शिक्षक हे पहिले संस्कार करणारे तुझ्यावरती माणसं आहेत, आणि ते काय संस्कार करतात हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आईवडिलांचे संस्कार असतात, पण मी ज्या शाळेत होतो ती माझी नूतन मराठी विद्यालय, बुधवार पेठ शनिवार पेठेच्या बॉर्डरवरची शाळा. तर त्या नूतन मराठी विद्यालयाचं आमचं ब्रीदवाक्य आहे की हाती घ्याल ते तडीच न्याल. तर आता इतकं ते मनावरती मी घेतलं असेन असं मला वाटलं नव्हतं. शाळेतला अभ्यास फार मनावर नाही घेतला, पण हे ब्रीदवाक्य शाळेचं फार मनावर घेतलं. आणि हाती घेतलेली एखादी गोष्ट तडीच नेल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही, ही शाळे ही शिकवण शाळेनेच दिली. त्यामुळे आता ती विसरू कशी मी? आणि फेल्युअर तर मला असं वाटतं की आपण उगाचच त्याला सक्सेस आणि फेल्युअर असं नाव दिलेलं आहे. आयुष्यात फेल्युअर हा प्रकारच नसतो, असतो ती फक्त सक्सेस असते. तुम्ही पडलात तरी त्याच्यात सक्सेसच आहे. पडायला पण हिंमत लागते, आणि चांगलं पडण्याला तर फारच हिंमत लागते. आता झाडावर चढताना लहान मुलं पडतात, खाली जखमी होतात, तर ते फेल्युअर थोडंच आहे, ते तर सक्सेस आहे. कारण लहान मुलगा पहिले रांगत असतो, मग रांगता रांगता तो चालत चालत हळूहळू उभा राहायला लागतो, उभा राहताना तो 10 वेळा पडतो, तर हे काय फेल्युअर आहे का? ते तर सक्सेस आहे. मला असं वाटतं त्याच्या सक्सेसच्या यशाच्या काही स्टेप्स आहेत, त्याला जर तुम्ही फेल्युअर म्हणणार असाल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. माझ्यासाठी एव्हरी स्टेप ही सक्सेसची स्टेप आहे. प्रत्येक उचललेलं पाऊल हे माझ्यासाठी यशाचंच पाऊल आहे. तुम्हाला ते पडल्यासारखं वाटतं, तुमच्या नजरेचा प्रॉब्लेम आहे, मला ते पडल्यासारखं कधीच वाटत नाही. सर, मग शाळेत असताना आपण जो शाळेचा अभ्यास असतो, मी मला एका इंटरव्ह्यूमध्ये बघितलं, तुम्ही म्हणला होतात की त्या वेळेला किंवा त्या परीक्षेपुरतं कोण जो लक्षात ठेवतो भरपूर अभ्यास, तो हुशार मानला जातो. तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? कारण का आपल्या प्रत्येकाच्या शाळेत तसंच होतं. आपलं दुर्दैव आहे की आपल्याला तशा प्रकारचं आजूबाजूच्या वातावरणामुळे तशा प्रकारचं शिकायला लागतं. पण नाटकात काम करायला लागल्यानंतर माझी गोष्ट लक्षात राहिली की नुसतं पाठांतर उपयोगाचं नाही, तर विषय तुम्हाला कितपत समजला ते जास्त महत्त्वाचं आहे. आणि अभ्यास हा आपण फक्त मार्कांसाठी करायला लागतो, तर त्याच्यातला कधी रसच आपल्याला निर्माण होणार नाही. तो अभ्यास जेव्हा आपण ज्ञानप्राप्तीसाठी करायला लागू, तेव्हा मला असं वाटतं प्रत्येक मुलामध्ये त्याच्याबद्दलचा रस निर्माण होईल. आज कितीतरी मुलं आहेत, शहरातली नाही तर अगदी खेडेगावातली सुद्धा मुलं आहेत, जी दोन विषयांना प्रचंड घाबरतात, ते म्हणजे गणित आणि इंग्रजी.
कारण या दोन्ही विषयांकडे आपण शत्रू म्हणूनच बघतो, पण या दोन्ही विषयाचं ज्ञान प्राप्तीसाठी आपण त्याची गंमत घेत घेत जर शिकायचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत की कोणालाही गणित आणि इंग्रजी विषयाचा तिटकारा असेल. पण आपल्याकडे शिकवलंच असं जातं की तू भरपूर मार्क मिळव म्हणजे तुला ऍडमिशन मिळेल, म्हणजे तुला नोकरी लागेल आणि म्हणजे ती आयुष्यात काहीतरी अचीव्ह करू शकशील. पण मार्क नाही मिळवले तर तू अचीव्ह काहीतरी करू शकशील याच्यावर सिस्टीमचाच विश्वास नसल्यामुळे मग तुझाही विश्वास नसतो की आपल्याला मार्क नाही मिळाला म्हणजे आपण जगायला नालायक आहोत, म्हणजे आपल्याला स्वतःला काहीतरी बरं वाईट करून घेतलं पाहिजे. आणि मग तुझ्या घरचेही तुला तसं वागवतात, शाळेतली मंडळी तसे वागवतात, समाजही तुला तसाच वागवतो आणि मग तुझा ठाम विश्वास बसत चाललो की जगाला सगळ्यात आवश्यक गोष्ट कुठली असेल तर श्वासापेक्षा सुद्धा महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मार्क. ते मिळाले तर तू जगाला लायक आहेस, नाही तर तू नालायक आहेस. सर, तुम्ही एवढे वर्ष नाटक करताय, सिनेमा करताय, तुम्हाला कधी कळलं की आपण काहीतरी परफॉर्म करू शकतो किंवा आपण केलेल्या ह्याच्यावर आपल्याला दाद मिळते किंवा कोणतरी त्याची आपल्याला पावती देते, हे तुम्हाला पहिल्यांदा कधी जाणवलं? मला असं वाटतं मला अजूनही जाणवलं की नाही, कळत नाही आहे. एकच गोष्ट आहे ज्याच्यासाठी मी इथे आलो, ते म्हणजे मला या क्षेत्राविषयी वाटणारं प्रचंड प्रेम, अभिनयाविषयी वाटणारं, नाटकाविषयी वाटणारं, सिनेमाविषयी वाटणारं, मालिकांविषयी वाटणारं प्रचंड प्रेम आहे, म्हणून मी इथे आहे. मला काम करता येतं का मला माहीत नाही, लोकांना आवडतं का आवडत असेल, पण मला इथे आल्यानंतर एक गोष्ट जाणवली होती, म्हणजे मी ह्या क्षेत्रात जर नसीन तर मी गुदमरून मरीन, मला दुसरं काही करता येणार नाही आणि म्हणून मी या क्षेत्रात आहे. आणि काम करता येतं का असं मी म्हणू शकत नाही, कारण कला ही अशी गोष्ट आहे जी संपूर्णपणे सर्वार्थाने कोणालाच येऊ शकत नाही. ती जितकं आपण त्याचा शोध घेत जाऊ तितकं ती त्याच्यातला छोटासा भाग तुला दाखवते, बरोबर, पण मोठा भाग आहे जो अजून कदाचित समजला नाही आहे, जो अजून आपल्याला माहिती नाही की ह्याच्या पलीकडे काय आहे, कदाचित तो शोध चालू आहे. त्यामुळे अपूर्ण एखादी गोष्ट असते म्हणून ती पूर्ण करण्याकडे आपला वाटचाल चालू असते. तसं कलाक्षेत्र आहे, ती सतत आपण अपूर्णच आहोत ना, की आपण काही केलं तरी आपण अपूर्णच आहोत हे जाणीव त्याची होते, म्हणून आपण पूर्णत्वाच्या दिशेने प्रयत्न करतो. आणि कदाचित प्रत्येक कलाकाराची वाटचाल तशीच चालू असते, म्हणून इथे एक अपूर्ण राहण्यात पण एक गंमत असते, कारण कशाचा तरी ध्यास असतो, पूर्णत्वाचा ध्यास असतो आणि त्याच्या दिशेने केलेली वाटचाल चालू आहे. म्हणून मी अभिनेता म्हणून आहे, मी असं म्हणतच नाही की मला काम येतं किंवा मला जमतं, मी अपूर्णच आहे म्हणूनच त्या दिशेने माझी वाटचाल चालू आहे. मग तुम्ही आता जेव्हा हे सगळं प्रयत्न करत होता किंवा लहानपणी, तर तेव्हा असे अपमान झाले असतील किंवा कुठेतरी छोटा रोल केला पण तोही कट झाला असेल, अशा गोष्टीही घडल्या असतील किंवा कोणीतरी अपमान केला असेल, अरे ह्याला काही येत नाही असं झाला असेल, तर तो एखादा लक्षात राहिला का कधी? नाही, मला नाही लक्षात राहत. नाटकाच्या बाबतीत केलेले अपमान तर माझ्या लक्षातच राहत नाही, भूमिकांच्या बाबतीतले. मला असं वाटतं की ही गोष्ट अशी नाही की आता दाखवतोच असं म्हणून अभिनय नाही करतायत, आता दाखवतोच म्हणून एखादी कला नाही सादर करतायत. ती जोपर्यंत तुला आत्मधनं स्फुरत नाही, जोपर्यंत आत्मधनं तुला त्याच्याविषयीची प्रेम आत्मीयता वाटत नाही आणि आत्मधनं तुला ही जाणीव होत नाही की आपण हे केलं नाही तर आपलं जगणंच असं येऊन जाईल, तेव्हाच तू कलाकार बनतोस किंवा तेव्हाच तू जे काही ज्या क्षेत्रात आहेस ते तू बनतोस. तर तसं अनेक नाटकांमधनं मला सुरुवातीला काढून टाकलं होतं, पण मला असं वाटतं की हो करेक्ट होतं त्यांचं, कारण मला येतच नव्हतं काही. तुम्ही वाईट मानून नाही घेतलं? का वाईट मानू, मला येतच नव्हतं काही तर ते काढणारच ना मला, पण ते तुम्ही मान्य केलं की आपल्याला नव्हते. हो, आपल्याला नव्हतं म्हणून काढलं, असं काही अपमान त्याच्यात मला नाही वाटलं की माझं काही अपमान झालाय त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, तू तुझ्या कामाने एका अशा पोझिशनला पोचतोस की त्याच्यानंतर मानापमान ह्या सगळ्या गोष्टी खूप गौण असतात. तू नवीन असतोस तेव्हा तुला असं वाटतं की सगळेच जण तुझा अपमान करतायत, सगळेच जण तुला हाडतूड करतायत, कारण तोपर्यंत तुझी ओळखच त्यांना पटलेली नसते. पण ती ओळख पटवून देण्यासाठी तू इथे आलायस का? नाही. म्हणजे तू मला काय मान देतोस, तू मी आल्यानंतर तू मला खुर्ची देतोस का नाही याच्यासाठी मी इथे आलोय का? नाही आलोय ना. मी तुझ्यासाठी मुळात इथे आलोच नाही, मी माझ्यासाठी इथे आलोय आणि माझी कला मला खूप मान देते की मी तिला मान देतो, ती मला खूप मान देते. आता तिच्यापेक्षा अजून कोणी इतरांनी माझा मान राखावा ही इच्छा कशाला पाहिजे? म्हणजे इतरांनी माझा मान केला पण कलेनेच जर मला मान नाही दिला तर काय उपयोग? त्यामुळे ज्या गोष्टीसाठी मी इथे आलोय ती माझी कला आहे आणि ती मला खूप सन्मानाने वागवते, ती माझ्यावर प्रचंड प्रेम करते, मी तिच्यावरती खूप प्रेम करतो, म्हणून तर ती इतक्या उत्तम उत्तम भूमिका माझ्या वाटेला देते. आता ह्याच्यात जर मी ह्यांनी माझा अपमान केला, त्यांनी माझा अपमान केला या गोष्टीत जर मी बसलो तर मी माझ्या कलेच्या नादी कधी लागणार आहे? मला तिचा नाद आहे, बाकी कुठल्या गोष्टी थोडक्यात कलेचा मान करा म्हणजे अपमान होणारच नाही, होणारच नाही. मग आता हे सगळे जे तरुण मुलं ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे तर त्यांना तुम्ही काय संदेश देताल किंवा काय सांगता? कशासाठी येतं ह्या प्रश्न आधी स्वतःला विचारा. इथे येऊन तुमचे फॉलोअर्स वाढणार आहेत, तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत, ग्लॅमर मिळणार आहे, चार चौकात शायनिंग मारायला मिळणार आहे, म्हणून इथे येणार असाल तर बिलकुल येऊ नका, येऊ नका, काहीच गरज नाही. तुम्ही काहीतरी कलेवरच्या प्रेमापोटी इथे येत आहे
तिच्याशी एकनिष्ठ राहायला येत आहे तर जरूर या. तिच्याशी प्रामाणिक राहायचं असेल तर या, अप्रामाणिकपणा कलेबरोबर करायचं असेल तर येऊ नका. पण आता आपण बघतो की सोशल मीडियाचं हे चाललं तर त्या ह्या गोष्टीवरच बरंच आत्ताच्या ह्याच्यावर लोकांना जज केलं जातं की ह्याचे फॉलोअर आहे त्याचे नाही आहे त्याचे, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगताल? कारण का बरीचशी तरुण पिढी त्याच ह्याच्यात आहे सध्या. मला असं वाटतं की फॉलोअर्स किती आहे त्याच्यापेक्षा सुद्धा तुझं काम काय म्हणताय याच्यावर माझं जास्त लक्ष आहे. म्हणजे असे भारतातले कितीतरी मोठे मोठे काम केलेले लोक आहेत की ज्यांचे फॉलोअर्स नाही आहेत, पण म्हणून त्यांचं काम नाही ना कमी होऊ शकत. बरोबर. आणि ते काय अभिनेते नाही आहेत, सगळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे मंडळी आहेत. विज्ञान क्षेत्रात काम करणारे मंडळी आहेत, शिक्षण क्षेत्रात काम करणारे मंडळी आहेत, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी आहेत. तर त्यांचे काही फॉलोअर्स नाहीत खूप, पण म्हणून त्यांचं काम कमी होतं का? मला असं वाटतं की तुम्ही कशासाठी आलाय? फॉलोअर्स वाढवणं हे काय आपलं ध्येय असू शकत नाही, काम करणं हे ध्येय, हेच ध्येय असू शकतं. त्यामुळे मला किती फॉलोअर्स आहेत आणि त्याला किती फॉलोअर्स आहेत, तर ते ती जाहिरात तशी आहे ना की उसकी साडी मेरे साडी से सफेद कैसी, तर तो वाला मामलाच नाही कलेमध्ये. तर तुम्हाला जर कामाशी एकनिष्ठ राहायचं असेल तर तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत त्याने तुम्हाला काही फरक पडत नाही. अनलेस अँड अंटिल तुम्ही तुमच्या कलेला आणि कला तुम्हाला फॉलो करते, दॅट इज इनफ फॉर यू. सर आता एक फक्त 5 रॅपिड फायरचे क्वेश्चन मी तुम्हाला विचारतो. सर पहिला प्रश्न की नाटक की सिनेमा? सिनेमा. पुणे की मुंबई? पुणे. आर्ट फिल्म की कमर्शियल फिल्म? फिल्म. कुठली? कारण माझ्यासाठी फिल्म महत्वाची आहे, ती काही कमर्शियल आर्टला लोक ठरवतात किंवा जे करणारे ते ठरवतात, मी ती फिल्म म्हणूनच करतो. तुम्ही आतापर्यंत 3 बायोपिक केले, तर त्याच्यातला तुमचा सर्वात आवडता कुठला? बालगंधर्व, कारण तो माझा पहिला माझ्या डोक्यातनं आलेली आणि प्रत्यक्ष घडलेली अशी ती फिल्म होती. ओके. आणि आता ते बॉलिवूड साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असे ते काहीतरी वाद चालली, तर तुम्हाला त्याच्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? किंवा मराठी पण आहेच, मराठी तर आपण त्याच्यात. मला असं वाटतं मूर्खपणाचा वाद आहे, कारण भारतातल्या कुठल्याही भाषेत झालेली फिल्म ही भारतीय फिल्म असते. ती काही बॉलिवूड आणि हिंदी भाषाच फक्त भारताला रिप्रेझेंट करते का? नाही. तर भारतातल्या सगळ्याच भाषा भारताला रिप्रेझेंट करतात. बंगाली करते, गुजराती करते, आसामी करते, उडिया करते, तमिळ करते, तेलुगू करते, कन्नड करते, मराठी करते. तर या कुठल्याही भाषेत केलेली फिल्म ही भारतीय फिल्म आहे. हिंदी ही भारताची भाषा आहे. हिंदी फिल्ममध्ये काम केलं किंवा बॉलिवूडमध्ये काम केलं आणि कुठलं बॉलिवूड म्हणजे काय आहे त्याच्यात? मला असं वाटतं कुठल्याही भारतीय भाषांमध्ये काम करणारा माणूस हा तितकाच महत्त्वाचा आहे भारतातला. सर थँक्यू, तुम्ही वेळात वेळ काढून मला इंटरव्ह्यू दिला. थँक्यू.